जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि ऐन दिवाळीत पिकांचं झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड मनस्ताप सहन करतो आहे. या नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांना भेट देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि जुन्नर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अतुल वल्लभ शेटबेनके यांनी आज गुंजाळवाडी या ठिकाणी भेट दिली आहे. त्याचबरोबर या द्राक्ष पिकांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भातली बातमी आपण पाहत आहोत समाज दर्पणवर. इथे गुंजाळवाडीच्या शंकरराव ढवळे यांच्या द्राक्ष बागामध्ये जे अवेळी पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालं आहे ते पाहणी करण्यासाठी आदरणीय आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासमवेत या तालुक्याचे नायब तहसीलदार आदरणीय मुंडे साहेब, मंडल कृषी अधिकारी देशमुख साहेब आणि गुंजाळवाडीचे सर्वच द्राक्ष बागायतदार आणि मी स्वतः आम्ही इथं पाहणीसाठी आलेलो आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदारांचा मागच्या वर्षीचा कालावधी पण खूप अत्यंत भयंकर गेला. एप्रिल महिन्यामध्ये अवेळी पाऊस पडल्यामुळं द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. ज्या इफको टोकियो कंपनीने त्यांचा विमा काढला होता ते विमाची पॉलिसीज त्यांनी इतकी जाचक केली होती की या शेतकऱ्यांना त्याचं एक रुपयासुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. सातत्याने खासदार सुप्रियाचे सुळे असतील, राजेंद्रदादा पवार असतील किंवा आपले सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब असतील यांच्यामार्फत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केला पण या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रती काहीच दखल दिली नाही. कंपनी पण मुजोरसारखी वागत होती आणि शासनाने रिकमेंड केलेल्या एखाद्या इन्शुरन्स कंपनी जर शेतकऱ्यांना दाद देत नसेल तर शासनाचं आणि राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं की निश्चित प्रकारे त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळावे. पण कंपनीवाले हाताला लागू देत नाही. ते म्हणायचे की तुमच्याकडे जो पाऊस पडला आहे तो ते माप केंद्र नारायणगावचे केव्हीकेचं मोजायचं होतं ते आणेचं मोजणार, ते वडगाव आनंदचं मोजणार. त्याचबरोबर हे जे पैसे आपण मागायला तिथे जर गेलो तर शेतकऱ्यांना काय देतो करतो पंचनामे शासनाचे महसूल अधिकाऱ्यांनी केले पण त्या पंचनाम्याला पण त्यांनी दाद दिली नाही. मग मागचा वर्षा कसं बसा सरला तर ह्या वर्षी मोठ्या आशेने जुन्नर तालुक्यातले गोळेगाव असेल, राजुरी असेल, गुंजाळवाडी असेल ह्या परिसरातल्या द्राक्ष बागायतदारांने अत्यंत आशेने हे सीझन चांगला करण्याचा प्रयत्न केला. गुंजाळवाडी गावचं वैशिष्ट्य असं आहे, तालुक्याला शेतीमध्ये दिशा देणारं हे गाव आहे. ह्या तालुक्यामध्येच नाही, पुणे जिल्ह्यातच नाही तर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षांच्या बागा एकरमध्ये जर मोजले तर 1000 एकराच्या वर असणारं द्राक्ष बाग इथं निर्माण झालेली. ती त्यांनी तयार केलेली, ती पूर्वीपासून होती असं अजिबात नाही. सर्व ही तरुण पिढी जी आहे शेतीमधली त्यांनी अत्यंत कष्टाने या द्राक्ष बागा तयार केलेल्या आहे आणि मागील 15 दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे. अक्षरशः ह्या द्राक्ष बागांची घड धरायची वेळ आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, ऊन लागल्यामुळे आता ते जळायला सुरू झाले. अजून 2-3 दिवसांनी याची परिस्थिती खूप मोठ्या पद्धतीने भयंकर होणार आहे. शासनाचं लक्ष याच्याकडे वेधण्यासाठी आता खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तर वेधणारच आहेत. तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वासाने लोकांनी निवडून दिले आहेत. इथं जे महसूलच्या अधिकाऱ्यांनी शेतकी विभागाचे अधिकारी आले त्यांना माझं स्ट्रिक्टली सांगणं आहे की आमच्या तालुक्यातले द्राक्ष बागायचे पंचनामे जो तुम्हाला खासदार साहेबांनी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे व्यवस्थितरित्या एकतर झाले पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये 4 जणांचे पंचनामे केले आणि बाकी इतर जणांची परिस्थिती अशी आहे तशी मागील सारखी आम्ही ते सहन करणार नाही. निश्चित प्रकारे ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचं तुमचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे पंचनामे प्रत्येक शेतकऱ्याच्या मानधनावर जाऊन केले पाहिजे. त्याच्यासाठी आमचे सर्व शेतकरी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. जर यदा कदाचित त्याच्यातलं कसं नुकसान झालं हे जर यदा कदाचित तुम्हाला समजलं नाही तर निश्चित प्रकारे ही सगळी गोष्ट मदत करतील. या सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका डॉक्टर कोल्हे साहेब आणि माझी स्वतःची आहे.
मदत किती मिळेल काय मिळेल याच्यापेक्षा निश्चित प्रकारे द्राक्ष बागायतदार जो आमच्या जुन्नर तालुक्यामधला आहे त्यांच्या मागं भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका आम्ही सगळ्यांची घेतली आहे. तुम्हाला धीर देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. ह्या सरकारने इतका विचित्रपणा केलेला आहे. ऑक्टोबरमध्ये इन्शुरन्स कंपनीला आदेश देऊन सगळ्यांचे इन्शुरन्स काढायला लागतात. या इन्शुरन्स कंपनीने पाऊस येतो की काय किंवा सरकारने आदेश दिले नाही का काय मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांचे इन्शुरन्ससुद्धा ऑक्टोबर महिन्यात यांनी काढलेले नाही. म्हणून हे जे सरकार आहे किंवा हे जे कंपनीवाले आहे ते कशा पद्धतीने वागतात हे आपण ते पाहिलेलं आहे. पण इथून पुढं ह्या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे सर्वजण कटिबद्ध आहोत. या सरकारच्या माध्यमातून चांगल्या आणि भरघोस मदत या सर्वच बागायतदारांना मिळेल अशी आम्ही सर्वांची भूमिका ही कायमची असणार आहेत. त्याचबरोबर द्राक्ष बागांबरोबर भाजीपाला असेल, सोयाबीन असेल किंवा आदिवासी विभागामधले भात पिकं असतील यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत. या सर्व पिकांचे पंचनामे सविस्तररित्या तहसीलदारांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. दिवाळीची आज सुरुवात आहे, लक्ष्मीपूजन आहे, दिवाळी कशी करावीची हा प्रश्न सगळ्यांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या समोर आहेत. महसूल विभागाने यांच्या माध्यमातून सगळ्याच पिकांचे पंचनामे होऊन यांना चांगल्या प्रकारची मदत कशी मिळेल अशी आग्रही भूमिका माझी ही प्राधान्याने असणार आहेत. मी आज संध्याकाळीच पवारसाहेबांकडे जाणार आहे, उद्या सकाळी त्यांची माझी भेट होणार आहे. 30 तारखेला आमच्या विधिमंडळाच्या नेतापदी निवडण्यासाठी मुंबईला बैठक आहेत. तर ह्या तिन्ही वेळेस मी निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि ह्यासाठी खासदार साहेब इथं आवर्जून उपस्थित राहिले. सत्कार स्वागत करण्यापेक्षा जुन्नर तालुक्यामधलं काही जरी काम असेल आणि जेव्हा जेव्हा संकट असेल तेव्हा मात्र मी हजर राहील हा शब्द आपल्या महाराष्ट्राचे नेते डॉक्टर कोल्हे साहेबांनी निश्चित प्रकारे तुम्ही इथं आलात आम्हाला आमच्या मनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूपच ती आनंदाची भावना आहेत. खासदार साहेबांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व शेतकऱ्यांनो तुमच्या या द्राक्ष बागांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला काही ना काही मदत शासनाकडून मिळून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. अवेळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं द्राक्ष बागांचं नुकसान असेल, भात पिकांचं नुकसान असेल, विशेषतः द्राक्ष बागांच्या नुकसानाची कालच जी माहिती मिळाल्याबरोबर जिल्हाधिकारी आणि कृषी आयुक्त या दोघांशी मी संपर्क साधला आणि त्यानुसार लगेच आज पंचनाम्याला सुरुवात झालेली खरं तर समाधानकारक गोष्ट आहे. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की हे पंचनामे योग्य पद्धतीने व्हावेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बागायतदारांना यातून दिलासा मिळावा. आणि जो पीक विम्याचा जो प्रश्न आहे हा पीक विम्याचा प्रश्न खरं तर हे खूप वाढत जाणारं कोड आहे, पण याही संदर्भात केंद्राच्या माध्यमातून या पीक विमा कंपन्यांच्या विरोधात जो काही आवाज उठवता येईल जेणेकरून या नुकसान भरपाईचा फायदा हा ज्यांचं नुकसान होतं आहे त्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे या पद्धतीनं काम करताना मी कायम कटिबद्ध आहेच. आणि ही बातमी कळल्याबरोबर कालच कृषी आयुक्तांशी बोलून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या गोष्टीला सुरुवात झालेली, जिथे विमा असेल तिथे त्या विम्याची नुकसान भरपाई आणि जिथे शक्य असेल तिथे NDRFच्या माध्यमातून का होईना पण शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शब्द कृषी आयुक्तांनी स्वतः दिलेला आहे आणि त्या पद्धतीने पंचनामे लवकरात लवकर करावेत अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. धन्यवाद.